वारंवार आदित्य ठाकरे हे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्र्यांना आवाहन करत आहे की राजीनामा देऊन तुम्ही माझ्या विरोधात वरळीमधून लढून दाखवा किंवा ठाण्यामधून तुम्ही राजीनामा द्या, मी ठाण्यावरून तुमच्या विरोधात लढतो। मला आदित्य ठाकरेंना एक प्रश्न आहे की जेव्हा नवनीत राणांनी उद्धव ठाकरे सीएम असताना आव्हान केलं होतं की महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंनी कुठूनही उभं राहावं, त्याच्या विरोधात नवनीत राणा उभ्या राहायला तयार आहे असं एका महिलेने उद्धव ठाकरे सीएम असताना त्यांना आव्हान केलं, त्यावर कुठल्याही प्रकारचं एका महिलेच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंनी ते स्वीकारलं नाही, त्याच्यावर कुठलं उत्तर दिलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर पुढे येऊन सांगितलं नाही की मी उभा कुठून राहणार आहे। तर एका महिलेच्या आव्हानाला उद्धव ठाकरे कमी पडले, ते कुठेतरी डरपोक सारखे मागे गेले आणि आदित्य ठाकरे आज वारंवार एकनाथ शिंदेला आव्हान करतात। मी आदित्य ठाकरेला आव्हान करतो की बंडेरा मतदारसंघामध्ये उद्या मी राजीनामा द्यायला तयार आहे। उद्या जर आदित्य ठाकरे तिथून लढत असाल तर त्यांच्या विरोधात लढायला मी तयार आहे किंवा त्यांनी वरळीमधून राजीनामा द्यावा, वरळीमध्ये सुद्धा मी त्यांच्या विरोधात उभं राहायला तयार आहे। हे माझं आव्हान त्यांनी स्वीकाराव, एनी टाईम केव्हाही मी राजीनामा देऊन त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे किंवा त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्या मतदारसंघात येऊन सुद्धा मी लढायला तयार आहे। हे माझं आव्हान आदित्य ठाकरेला आहे। एकनाथ शिंदे तर दूरची गोष्ट राहिली, पहिले तुम्ही माझं आव्हान स्वीकारा, मी एनी टाईम तुमचं आव्हान स्वीकारायला तयार आहे।